प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराच्या विकासासाठी जो संकल्प केला होता तो आज पूर्ण झाला असून भाविकांच्या सेवेकरिता केदारनाथ येथे 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकास कार्याचं लोकार्पण त्यांनी केलं आणि आद्य शंकराचार्य यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात या निमित्ताने चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक अंजलेश्वर मंदिरात महाआरती करून केदारनाथ येथील लोकार्पण सोहळ्याचं थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विकास दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे नेते असून त्यांनी नागरिकांच्या कल्याणाकरिता ज्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या त्या यशस्वी करून दाखवल्या आणि विकासाचे अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण करून दाखवले असं प्रतिपादन भाजपाचे महानगर अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाड यांनी केलं. अंजलेश्वर मंदिरातील महाआरतीमध्ये भारतीय जनता पार्टी महानगर उपाध्यक्ष अरुण तिखे, अनिल फुलझेले, डॉ भारती दुधाणे, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष शैलेंद्र शुक्ला, महामंत्री हेमंत गुहे, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, भाजपा सचिव रामकुमार आकापेल्लीवार, बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ दीपक भट्टाचार्य, महामंत्री मनोरंजन रॉय, उपाध्यक्ष विदेश शहा, किसान मोर्चा अध्यक्ष रवींद्र सहारे, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोबे, उमेश आष्टनकर, महिला मोर्चा उपाध्यक्षा पूनम गरडवा, बंडू गौरकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.